भोकरदोन येथे डॉक्टर प्रियंका राजपूत नेत्रालयाचे उद्घाटन शनिवार रोजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. भोकरदोन शहरात अत्याधुनिक यंत्र व सर्व सुविधांयुक्त डॉक्टर प्रियंका राजपूत नेत्रालयाचे शनिवार रोजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. भोकरदोन व जाफराबाद तालुक्यातील रुग्णांना या हॉस्पिटलमध्ये आयएसओ प्रमाणित डोळ्यांची फेको सर्जरी मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधा मिळणार आहे. नागरिकांनी या रुग्णालयात डोळ्याचे उपचार घ्यावे असे आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. डॉक्टर प्रियंका राजपूत यांच्या फेको सर्जन खास बिंदाली बाल नेत्ररोग तज्ञ या दवाखान्याचं उद्घाटन झाल्याचं जाहीर करतो. डॉक्टर प्रियंका राजपूत या अगोदरही भोकरदोन शहरामध्ये रुग्णाला सेवा देत होत्या आणि त्यामुळं त्यांचा परिचय नव्यानं सांगण्याची काही गरज नाही. भोकरदोनसारख्या एका छोट्या शहरात स्पेशल डोळ्यांचा डॉक्टर असणं ही या गावची खऱ्या अर्थानं गरज होती आणि ती गरज आज डॉक्टर प्रियंका राजपूत यांच्या निमित्तानं आज आपली सगळ्यांची पूर्ण होते. आपल्यासारख्या माणसाला जर कधी डोळ्याचं काही आजार असला, डोळ्याचं काही दाखवून असलं, तर औरंगाबाद किंवा जालन्यासारख्या ठिकाणी आपल्याला जावं लागेल त्या ठिकाणी मुक्कामसुद्धा करावं लागेल आणि त्यामुळं खर्चात वाढ होत होती. तर आता आपल्या गावात हा दवाखाना झाल्यामुळं मी तो एक चांगल्या प्रकारची सोय आणि आपल्या वैभवामध्ये भोकरदोनच्या खऱ्या अर्थानं भर पडलेली आहे. तसेच डॉक्टर प्रियंका राजपूत यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. भोकरदोन शहरात आता प्रथमच 24 तास नेत्र सेवा देणारे आपले हे दवाखाना आता सुरू झालेला आहे. आपल्या या दवाखान्यात अत्याधुनिक मशीन्स आपण आणलेल्या असून येथे आता प्रथमच भोकरदोन तालुक्यातील अँटेरियर सेगमेंट इमेजिंग सिस्टम हे आपण इन्स्टॉल केलेलं आहे, जेणेकरून पेशंटला स्वतःच्या डोळ्याबद्दलचे इमेजेस क्लिअरपणे दिसतील आणि त्यांना त्यांच्या डोळ्यांचा काय आजार आहे हे व्यवस्थित कळेल. या व्यतिरिक्त भोकरदोनमध्ये आता प्रथमच आपण फेको इमल्सिफिकेशनद्वारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया देखील सुरू केलेली आहे. भोकरदोन तालुक्यातील लोकांनी जो काही माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे त्यासाठी मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते व त्यांनी मला असं सेवेचा औषध द्यावा ही मी त्यांना विनंती करते. याप्रसंगी डॉक्टर प्रियंका राजपूत, डॉक्टर जे बी राजपूत, उद्योजक राहुल सोनी, माजी आमदार पाशा पटेल, उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलसिंह बहुरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, नगराध्यक्ष मंजुषा देशमुख, अमृतराव देशमुख, हर्षकुमार जाधव, सतीश रोकडे, इरफान सिद्दीकी, महादूसिंग डोभाळ, के एन राजपूत, मोहन हिवरकर, मनीषा जंजाळ, उद्योजक राहुल सोनी, रामसिंग डोभाळ, गोविंदराव बेडरवाल, डॉक्टर थोरात, सी ए मुकुंद सोनी, सोनल सोनी, कार्तिक गायकवाड, प्राध्यापक नारायण जीवरग, योगेश शर्मा, ॲडव्होकेट किशोर बनकर, डॉक्टर जगन्नाथ पिसे आदींची उपस्थिती होती. वृत्तदर्शन बातम्यांसाठी कमल किशोर जोगदंडे, भोकरदोन.